उपमुख्यमंत्र्यांना आहे की आपला जो नगराध्यक्ष जो होतो तो थेट निवडून येतो, तो मग आमदारांनी त्याचा प्रचार करो वगैरे न करो, तो एकदा निवडून आला की तो काय म्हणतो, अरे 30-40 हजारात मी 10,000-5,000 लीड घेऊन आलोय, बाकी 15-20 खेळी राहिल्यात, 50-60 खेळी राहिल्यात, फिरलो की पुढच्या 2.5 वर्षात ते कव्हर करतो, आमदार केला मीच उभा राहतो. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे एका इकडचे नाही आहेत, तिकडचेही आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे जे आहे प्रत्येक स्पर्धा असली पाहिजे, काही अडचण नाही, पण नगरपालिकेत निवडून येणारी जी लोक असतात ते कशावर निवडून आले त्यांचं त्यांना भान राहत नाही, आणि मग त्यांना वाटतं की सगळा मतदारसंघ आपलाच झालेला आहे. त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे की थोडस काही प्रत्येक बिल मांडलं की मंजूर झालंच पाहिजे असं नाहीये, स्थगिती ठेवा, आज मंजूर करायचं थांबून ठेवा, आणि सगळ्या आमदारांना आपले आपली शिवसेना शिंदे गटाची आणि भारतीय जनता पक्षाची पाहिजे तर वर गट उद्या मीटिंग बोलवा सकाळी, आणि सकाळी गुप्त दार बंद करून चर्चा करा. माझी खात्री आहे की प्रत्येक जण इथला सांगेल की हे बिल जरा माझी विनंती आहे की आपण हे थोडं बिल वेशभूषा बदलून जाऊन चर्चा आपण आपण काही झालं तरी ह्या बिलाचा त्यामुळे माझी विनंती आहे की आपण या बिलाचा पुन्हा विचार करा. यानं नगरपालिकांची गती वाढत नाही, आणि जो जो विचार नगरपालिकेतली जास्त लोक मान्य करतात त्या विचाराची मेजॉरिटी असेल तर त्याप्रमाणे नगराध्यक्ष जर नेमला गेला तर निवडला गेला नगराध्यक्ष नगरसेवकांच्या कडून तर आपल्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकांमधले अडथळे कमी होतील. नगर विकास मंत्री म्हणून शिंदे साहेब तुम्हाला वेगवेगळ्या तक्रारी येण्याचं प्रमाण बरंचसं कमी होईल. एवढीच माझी या निमित्तानं विनंती आहे. आपण विचार कराल, मी तुम्हाला काही सांगितलं आणि तुम्ही कधी नकार दिलाय असं आजपर्यंत विचारा त्यांना, कधीच नाही. मी सांगितलेलं कधी त्यांनी नाही म्हटलंय असं झालेलं नाही, आणि तीच आशा धरून मी माझं भाषण अध्यक्षांची फार घाई असल्यामुळे मी थांबवतो. त्यामुळे आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही? जयंतराव पण त्याशी भेटले मला, अरे अहो असं कसं झालं, असं कसं झालं, जसं उत्तर नाही नाही बघा अध्यक्ष महोदय, मी बिल सोडून बोलत नाही, बिलावर जे जे बोलले त्याने उत्तर आहे माझं, बिलकुल बिल सोडून बोलणार नाही मी. त्यामुळे कसं आहे याच्यामध्ये कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला, कोणी कोणी रिमोट चालवलं, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहित आहे. दादा आता बोलणार नाहीत पण ते खाजगीमध्ये बोलत होते सगळं, ते एकदा बोलले मला सांगितलं तर मी कानात सांगितलं असतं, मग तुम्ही तुमचं ऐकत होते म्हणून तर आमचं ऐकत नव्हते ना, तोच प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेम तिथेच झाला सगळा. त्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या तर जाऊ देतो तो आता जाऊ दे. बघा आता दादा बोलले मंजूर करा, याचा अर्थ काय? त्यांना मला आणखी पुढे ऐकायचं नाही. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही अजून 2 मिनिटं बोला म्हणजे पुढचं बिल पण असं लवकर मंजूर होईल. नाही, आणि जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेत, बिलकुल विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्ष यांचा मान सन्मान ठेवून आम्ही कुठलंही बहुमताच्या जोरावर कुठलंही काम करणार नाही. आम्ही दोघांनी ठरवलंय, देवेंद्रजी आणि आम्ही दोघांनी ठरवलंय. पण एक आहे, काही लोक तिकडे रोज बाहेर ते एक शब्द दुसरा मुद्दाच नाहीये, दोनच शब्द आहेत बस, तिसरा मुद्दा आहे का? नाही तिसरा आहे, बिलकुल नाही. मग ते परवा काहीतरी काय ते वाट टाटी काय ताट वाटी गुहाट चलो गुहाटी, धनंजय मुंडे पण तिकडे होते सगळे, एवढा जोरात बोलत होते की ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत एकदम, म्हणजे असं बोलत होते बेंबीच्या देठापासून ओढून काय, म्हणजे